आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. सदलगाव उरसाला मोठी गर्दी, हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक, मोठं नियोजन, लाखो भाविक घेणार दर्शन. चिकोडी तालुक्यातील सदलगाव शहरात उरूस खूप मोठा भरतो. पश्चिम महाराष्ट्र आणि कर्नाटकातल्या अनेक जिल्ह्यातील भाविक येथे दर्शनाला येतात. हजरत ख्वाजा शमशुद्दीन शमनामीर रहमतुल्ला बाबांचा उरूस खूप मोठा येथे भरतो आणि सगळ्यात मोठं वैशिष्ट्य पूजेचा मान जैन धर्मीय हुद्दार घराण्याला आहे. यातूनच हिंदू मुस्लिम ऐक्याचं दर्शन होतं. शहराचं ग्रामदैवत ही हजरत ख्वाजा शमशुद्दीन शमनामीर रहमतुल्ला बाबा हेच आहे. या विभागात श्रद्धा आहे, बाबा संकटातून मुक्त करतात. जागृत देवस्थान म्हणून हा दर्गा प्रसिद्ध आहे. नवसाला पावणारा अल्लाह देव म्हणून ओळखला जातो. ख्वाजा शमशुद्दीन शमनामीर रहमतुल्ला बाबा यांचे देहवासन सदलगाव येथे झाले. त्यांची येथे कबर बांधण्यात आली आहे, त्याचमुळे इथल्या दर्ग्याला प्रचंड महत्व आहे. गलीब चढवण्याचा मान श्रीमंत अजितसिंह आप्पासाहेब निंबाळकर, सरदेसाई नंदीकर सरकार आणि सदलगाव गाव कामगार पाटील बाळासाहेब नाना पाटील यांचा आहे. यानंतर शहरातील सगळे नागरिक गलीब चढवतात. संकटात सापडलेले नागरिक येथे नवस मागतात आणि नवस फेडण्यासाठी दर्गा येथे येतात. उरसा दिवशी रात्री दूधगंगा नदीत आंघोळ करतात आणि ओल्या पडद्याने नदीपासून दर्ग्यापर्यंत हातात काटे घेऊन दंडवत घालत नवस फेडतात. महिला, युवती, आबाल वृद्ध यांची संख्या मोठी असते. एका बाजूला गलीब चढवला जात असतो आणि दुसऱ्या बाजूला डोळ्यांचे पारणे फिटतील अशी फटाक्यांची आतिषबाजी पहाटे 5 वाजल्यापासून सुरू होते. 2 तास फटाक्यांची आतिषबाजी असते. शोभेच्या दारूची आकाशात रंगबिरंगी दिसत असतात आणि हा क्षण डोळ्यात टिपून ठेवण्यासाठी हजारो डोळे आकाशाकडे घिरट्या घालत असतात. भाकरी, उसळ, भात, मलिदा, आंबील, भाजी असा वेगवेगळ्या प्रकारचा नैवेद्य दर्ग्यात अर्पण केला जातो. शिवाय आणखीन एक संस्कृती आणि प्रथा येते आहे. फकीर लोकांना जेवण दिलं जातं, त्यांना पैसे दान दिले जातात आणि त्यांच्याकडून आशीर्वाद घेतला जातो. फक्त फकीरांना घरी नेतात, जेवण पैसे देतात, साखर, ऊद, उदबत्ती दर्ग्यात नैवेद्य म्हणूनही आणतात. हजरत ख्वाजा शमशुद्दीन रहमतुल्ला बाबांच्या दर्ग्याची मांडणी ही खूप वर्षाची असावी. दगडी बांधकाम आहे. नगारखाना प्रवेशद्वार सुबक आणि आकर्षक आहे. सदलगाव शहरातल्या सगळ्या रस्त्यावर रांगोळी घालण्यात येते, लाइटिंग केली जाते, बैलगाडी आणि विविध स्पर्धांचं आयोजन केलं जातं. मनोरंजनाचे कार्यक्रम येथे होतात. आजपासूनच सदलगाव येथे मोठी गर्दी झाली आहे. महानकर न्यूज साठी सदलगावहून प्रतीक कदम.